प्रिव्हिअस लेक्चर ला आपण कोणता पॉइंट बघितला होता बघा मीटर uh, ब्रिजचा हा कॉन्सेप्ट बघितला होता किंवा केल्विन्स मीटर वगैरे आता आपण बघतोय पोटेन्शिओमीटर पोटेन्शिओमीटर ए व्होल्ट मीटर इज अ डिव्हाइस विच इज युज फॉर मेजरिंग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू इन द सर्किट हा ठीक आहे इकडे लक्ष द्या इट इज यूज टू अक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स फॉर युजिंग दोटॅन्शियोमीटर सोड इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट On the wire is directly proportional to the length of the wire between them, provided the wire is of uniform cross section. The current through the wire is the same and temperature of the wire remains constant. The PD between the two wire of wire. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दि लेंथ बिटवीन देम एकदम सोपं बघा ना तर ह्या मध्ये बघा जसं डायग्राम मध्ये मी वरून एक्सप्लेन करतो इथे ए पॉईंटपासून ई एम एफ इंटरनल रेजिस्टन्स आहे ॲक्च्युली तर की आणि रिओस्टेट पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर ए टू बी पर्यंत ए टू बी पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वायर आहे ज्याचं रेजिस्टन्स आर इतकं असणार आहे ए टू पॉइंट ला ए टू पॉइंट सी याची लेंथ आहे यल ज्या ठिकाणी आपण व्होल्टेज इन बिटवीन ए टू सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ हे दाखवायचं आहे आपल्याला या प्रिंसिपल प्रिन्सिपलवरून आता त्या वरून मी काय लिहू शकतो ए ऑफ ए लॉंग वायर ए बी ऑफ आर रेजिस्टन्सिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया ए सेल ई एम एफ ई हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस ए बी बी द करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट

समजा आता याच्यामध्ये टोटल करंट फ्लो होतं तो कसा आणि किती होत ए टू बीच रेजिस्टन्स आपण आर धरू सध्या मग मला जर ए टू बी मधलं करंट काढायचं आहे तर आय इज इक्वल टू टोटल व्होल्टेज ई एम एफ अपॉन आर प्लस आर आर इज द इंटरनल रेजिस्टन्स ए टू बी मधलं रेजिस्टन्स तेल आर कॅपिटल आर सो so, हे झालं आय ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज अन ए सेल सेल त्याला काय म्हणायचं आपण सेल असं म्हणायचं ऍक्च्युली करंट इज इक्वल टू काय असतं व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स बरोबर आहे का व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स तर तर हे व्होल्टेज म्हणजेच हे काय ई एम एफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज अन ए सेल ओके त्या सेलचं ई एम एफ डिव्हाइड बाय आर आय इज इक्वल टू ई एम एफ अपॉन आर आता आर आपण कसं घेतलो इथलं रेजिस्टन्स आणि हे रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये येतं त्याच्यामुळे दोघांची ॲडिशन केली आता जर मला व्होल्टेज काढायचं झालं व्ही ए बी मधलं व्ही ए बी मधलं व्होल्टेज काढायचं झालं तर आय इन टू आर येतं तर आय टू आर येतं आपल्याला तर आय इन टू आर मी ह्यावरच्या आयची व्हॅल्यू इथं पुटअप करतो तर मला व्ही ए बी व्ही ए बी इक्वल टू व्ही ए बी इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर इन टू आर या अशा पद्धतीने मला हे इक्वेशन भेटेल हे झालं व्होल्टेज बिटवीन ए अँड बी हे झालं व्होल्टेज बिटवीन ए अँड बी तर त्याच्यापुढं आपण इझिली कसं सॉल्व्ह करू शकतो बघा त्यापुढे इझिली आपण कसं सॉल्व्ह करू शकतो इथं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला पाहिजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ आपल्याला हवं आहे पोटॅन्शियल पर युनिट लेंथ जे इक्वेशन आलं होतं आपल्याला इक्वेशन काय आलं तर वी ए बी इक्वल टू ई आर अपॉन आर प्लस आर हे भेटलं होतं तर मी काय केलं पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे डिवाइड बाय एल जर केलं तर व्ही ए बी अपॉन एल इज इक्वल टू इकडं सुद्धा ह्या टर्मिनलला डिवाइड बाय एल होईल सो ई आर ब्रॅकेटमध्ये डिवाइड बाय एल ब्रॅकेटमध्ये आर प्लस आर सो धिस इज मीन बाय व्ही अपॉन व्ही ए बी अपॉन एल दॅट इज नॉट चेंज दॅट इज अ कॉन्स्टंट In between A and B, there will be no change in potential difference and also no change in length. That is the remains constant. It is called as an a potential gradient. Tell us, upon kaimanto, potential gradient. It is denoted by K. K. It is denoted by K. Capital K. So, potential gradient can be defined as potential difference per unit length. एकदम सोपं पोटेन्शियल ग्रेडियंटचं डेफिनेशन आहे पोटॅन्शियल ग्रेडियंट पर युनिट लेंथ ऑफ वायर ओके मीन्स पोटेन्शियल ग्रेडियंट इज डिफाइंड एज द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर एकदम सिंपल आणि सोपं डेफिनेशन आहे हे झालं आपल्याला काय काढलं आपण ऍक्च्युअल हे झालं याच्यातलं पोट ए आणि बी मधला करंट काढला आपण पोटेन्शियल डिफरन्स काढला किंवा पोटेन्शियल ग्रेडियंट फाइंड केलं बट कन्सिडर ए पॉईंट सी ऑफ वायर डिस्टन्स ए सी एक पॉईंट घेतला आपण या वायरवर ए पासूनच त्याचं डिस्टन्स आहे एल इतकं डिस्टन्स आहे हे वरच्या डायग्राम मध्ये इथे दाखवलेलं आहे दोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड सी इज ए व्ही ए सी या व्ही आणि ए सी मधल पोटेन्शियल डिफरस व्ही ए सी इक्वल टू के एल वी ए सी इक्वल टू के एल के मीन पोटेंशियल इज मीन बाय कॉन्स्टंट सो देन व्ही ए सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द् ए सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ हे तुम्हाला लक्षात येतंय का बघा म्हणजे काय म्हणजे काय समजा समजा हा पॉइंट सी मी नेला तर इथं जेवढं व्होल्टेज होत ते चेंज होणार ते व्होल्टेज इथं पर्यंत म्हणजे जर मी लेंथ इनक्रीज केली तर ह्या पॉइंट मधलं व्होल्टेज इनक्रीज होत फक्त ए आणि बी मधलं कॉन्स्टंट राहत आणि याच्यामध्ये जर मी सी पॉइंट हा शिफ्ट करत गेलो तर माझं ते व्होल्टेजचं सुद्धा काय होणार हो आहे व्हॅल्यू ह्या शिफ्ट होत जाणार आहेत एवढं लक्षात येते का बघा तुम्हाला हे समजायला लागले का बघा ओके सो म्हणून म्हणून या ठिकाणी पोटॅन्शियल प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शियल मीटर काय सांगतं पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट ऑन द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ बिटवीन देम ओके हे समजते का बघा